नमस्कार, मी अक्षय, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. कल्याणमध्ये बिझनेस बुस्टर कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योग सुरू असलेल्या व नवीन उद्योग सुरू करू पाहणाऱ्यांसाठी या कार्यक्रमात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. 3 सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र या विषयावर दीपक घेगास, तर इंडिया वर्सेस ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम या विषयावर द मनेरिया, तर सक्सेस स्केलेबिलिटी इन स्टॉक मार्केट या विषयावर अवधूत साठे यांनी मार्गदर्शन केले. 2 सत्रात गव्हर्नमेंट इन्व्हिटीज स्टार्टिंग बिझनेस या विषयावर शंतनू भडकमकर, सेक्टर वाईज कंप्लियस या विषयावर बकुल पांड्या, अपॉर्च्युनिटी अँड कॉम्पिटिशन या विषयावर नयन भेडा, अकाउंट अँड फायनान्स या विषयावर मिलिंद गरुड, मार्केट स्ट्रॅटेजीज या विषयावर दीपक मनेरिया, फंडिंग ऑप्शन्स या विषयावर प्रदीप पेशकर, 7 डेडली विन्स या विषयावर हिमांशु ठोसर यांनी मार्गदर्शन केले. 3 सत्रात डेमॉन्स्ट्रेशन अँड सक्सेस स्टोरीज या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अमित धात्रक व आमदार नरेंद्र पवार यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी खासदार कपिल पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. स्टार्ट बिजनेस बूस्टर ये प्रोग्राम हम लोग बहुत अच्छा लगा, क्योंकि जैसे कि स्टार्ट इन इंडिया मेक इन इंडिया ये कॉन्सेप्ट ही हमारे तो गर्व की बात है. दूसरी बात हमें जो मुद्रा लोन और इसकी आजकल हम लोग मदद भी होने वाली है, तो बिजनेस करना आसान हो जाएगा और यहाँ से हमें मार्गदर्शन अच्छा मिलेगा. हम देखते आ रहे थे कि मेक इन इंडिया, मेक इन चाइना, मेक इन ये सब, अभी आगे से ये होने वाला है कि मेक इन महाराष्ट्र, सब भी लेवल पे यही आएगा प्रोडक्ट पे कि सिर्फ मेक इन महाराष्ट्र और वही प्रोडक्ट हम इंडियन यूज़ करेंगे. बिजनेस बूस्टर हा जो कार्यक्रम है, आमदार नरेंद्र पवार आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेरणा स्थान अंबरजीत हसरक यांनी खूपच सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन इथे केलं आहे. आणि मला वाटतं की पूर्ण मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यामध्ये हा असा पहिला कार्यक्रम इथे होत आहे. आणि याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, मेड इन महाराष्ट्र, अनेक असे जे आता नवीन संकल्पना आल्या आहेत, ॲक्च्युली त्या निघाल्या आहेत, पण बऱ्याच लोकांना त्याच्या मागे संकल्पना काय आहे, त्याचा अर्थ काय हे माहिती नाही. आणि त्यांची लोकांना माहिती व्हावी यासाठी हा पहिला आपला उपक्रम आहे. आणि याच्या थ्रू जे काही कार्यक्रम म्हणजे बिझनेस संदर्भात घेण्यात येतील त्याचं एक केंद्रसुद्धा उभारण्याचं मनशा आमच्या आमदारांची इथे आहे. आणि त्याची माहिती म्हणजे एक पूर्व कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी जी पूर्वसूचना लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचवणे, म्हणजे हे जे कार्यक्रम आज बिझनेस बूस्टर सुरू झालं आहे हे म्हणजे आज एक ट्रेलर आहे, याच्यानंतर खऱ्या कामाची सुरुवात आजपासून इथे होणार आहे. आणि या त्यांच्या समितीमध्ये, त्यांच्या सगळ्या ग्रुपमध्ये मी सुद्धा सामील आहे, याचा मला आनंद वाटतो. 1999 सालापासून स्वतः व्यवसाय करतो आणि आज 18 ते 19 वर्ष व्यवसाय मी करताना या म्हणजे छोट्या युनिटपासून एक मोठा माझं युनिट तयार केलं. हेच करत असताना मला असं वाटलं की माझ्यासारखा उद्योजक आणि घडला त्याचा एक्सपिरियन्स लोकांपर्यंत जावा. गव्हर्नमेंटच्या काही स्कीम मी जेव्हा व्यवसाय करताना ज्या मला माहिती नव्हत्या त्या आज लोकांपर्यंत पोचाव्यात, ह्या कारणाने नरेंद्र मोदींची जी मेक इन इंडिया ही संकल्पना आहे, ते देशाचे माझे आवडते पंतप्रधान, माझे स्वतःचं दैवत आहे, त्यांच्या संकल्पना ह्या मला स्वतःला आवडल्या कारणाने त्या लोकांपर्यंत पोचाव्यात म्हणून आजची ही मी बिझनेस बूस्टर कॉन्क्लेव ही आयोजित केली. याच्यापुढे असे काही प्रोग्राम्स असे जे आहेत याबाबत आपण काय आपलं प्लॅनिंग आहे? डेफिनेटली माझं पुढच्या काळात मी आमचे आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इथे इन्क्युबेशन सेंटर ची सुरुवात करणार आहे, जेणेकरून नवउद्योजकांना आजच्या परिस्थितीतून जे मार्गदर्शन मिळालं आहे ते फक्त मार्गदर्शन न देता त्यांचं संगोपन आणि त्यांना मिळणारं पुढे इन्व्हेस्टमेंट किंवा लागणारं जी काही मदत हे इन्क्युबेशन सेंटर थ्रू आम्हाला देता येईल. नरेंद्र पवार यांच्या प्रेरणेने दाखल्या सेने हा उपक्रम राबवला, मी त्यांना धन्यवाद देतो. समाजामध्ये, विशेषतः मराठी समाजामध्ये, सतत नोकरीला प्राधान्य देणारी एक मानसिकता समाजाची झालेली आहे आणि या मानसिकतेमधून मराठी मनाला, मराठी समाजाला बाहेर काढायचं असेल तर बिझनेस बुस्टरसारखे असे प्रोग्राम राबवून त्यांना प्रोत्साहित करणं अत्यंत गरजेचं आहे. भिवंडीमध्ये उल्लेख केला आपण, भिवंडीमध्ये आशियातला सगळ्यात मोठा वेअरहाऊसिंगचा बिझनेस आहे आणि देशातला सगळ्यात मोठा टेक्सटाईलचा बिझनेस आहे. मी मागे जेव्हा मेक इन इंडियाचं लॉन्चिंग मुंबईमध्ये प्रधानमंत्र्यांनी केलं
त्याच दिवशी सकाळी मी नोव्हाटेल हॉटेलमध्ये मेक इन भिवंडी असं एक लॉन्चिंग त्या हॉटेलमध्ये केलं होतं आणि अनेक व्यापारी पत्रकार वगैरे तिकडे जमा करून त्यांना त्याचं लॉन्चिंग करून त्यांना मोटिवेट केलं होतं की आपण येऊन भिवंडीमध्ये व्यवसाय करा जेणेकरून भिवंडीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आणि त्यांच्या प्रेरणेने स्थानिक जे भूमिपुत्र आहेत हे भूमिपुत्र कुठेतरी बिझनेसकडे वळतील अशा प्रकारची एक संकल्पना माझी त्याच्यापाठी. ह्या बिझनेस बुस्टरच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरुणांना आवाहन करेन इथून मार्गदर्शन घेऊन नोकरी करण्याचा विचार न करता आपण नोकरी देणारे कसे होऊ ह्याच्यासाठी जर तुम्ही पुढाकार घेतला तर तुम्हाला या ठिकाणी इन्व्हेस्टर तुमच्याकडे आलेले आहेत, तुमच्याशी एमओई करणारे बिझनेसमॅन या ठिकाणी आलेले आहेत, तुमच्याकडे एखादी चांगली संकल्पना असेल बिझनेसची तर ती संकल्पना निश्चितपणे ते अडॉप्ट करून तुम्हाला सहकार्य करतील. तर ह्या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.